हॅलो फ्रेंड्स, मी अमृता. तीर्थामृत रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे राजमा कबाब. अतिशय टेस्टी आणि पौष्टिक असा प्रोटीनयुक्त नाश्ता आहे. चला तर मग ह्या हेल्दी रेसिपीला लगेच सुरुवात करूया. इथे मी एक वाटी राजमा घेतलेला आहे आणि त्यामध्ये पाणी ॲड करून तो मी 7 ते 8 तासांसाठी भिजवून ठेवलेला आहे. तुम्ही रात्रभर भिजवला तरी देखील चालेल. 7 ते 8 तास झालेले आहे आणि राजमा व्यवस्थित भिजला गेला आहे. इथे मी कुकर घेतलेला आहे आणि आता हा राजमा या कुकरमध्ये मी ॲड करून घेणार आहे. यामध्ये मी पाणी घालणार आहे. साधारण 1/2 ग्लास पाणी भरपूर होईल आणि त्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि कुकरला 2 शिट्ट्या करायच्या आहेत. इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या. आता राजमा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. एका चाळणीवरती मी हा राजमा काढून घेते, म्हणजे त्यातलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते निघून जाईल आणि राजमा थोडा थंड देखील होईल. त्यानंतर राजमा इथे बघा थोडा थंड झालेला आहे. आता मी हा मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घेते आणि मिक्सरला मी तो बारीक वाटून घेणार आहे. इथे बारीक वाटून राजमा तयार झालेला आहे. एका बाउलमध्ये मी तो काढून घेते. त्यानंतर यामध्ये मी 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे मॅश करून घेतलेले होते ते मी घालून घेणार आहे. यामध्ये मी आता घालणार आहे 3 ते 4 चमचे डाळीचं पीठ. डाळीच्या पिठामुळे छान बाइंडिंग येतं कबाबला. त्यानंतर 1/2 चमचा बारीक किसलेलं आलं आहे ते देखील ॲड करून घेऊया. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हिरवी मिरची आता ॲड करून घेऊया. त्यानंतर 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमचा चाट मसाला ॲड करून घ्यायचा आहे. कश्मीरी तिखालाल इथे मी 1/2 चमचा घेते, त्याने छान रंग येईल. इथे चवीसाठी मीठ घालणार आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 छोटी पळी तेल घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण छान मळून त्याचा घट्ट गोळा बनवायचा आहे. पाणी ॲड करायचं नाही आहे यामध्ये. घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे. आता या गोळ्यापासून आपल्याला छोटे छोटे कबाब बनवून घ्यायचे आहे. हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे मी आणि याचे गोलाकार असे कबाब बनवून घेते. अशाच प्रकारे सर्व कबाब मी बनवून घेते आहे या पिठापासून. आणि हे कबाब आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहेत. सर्व कबाब आपले इथे बनवून झालेले आहेत. आता हे आपण शॅलो फ्राय करून घेऊया. एका पॅनमध्ये मी तेल ॲड करून घेते, साधारण 2 ते 3 चमचे. तेल व्यवस्थित गरम झालं की हे राजमा कबाब आपण शॅलो फ्राय करायला ठेवून देऊया. कबाब पॅनमध्ये ॲड करते. 2 ते 3 मिनिट एका साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. 2 ते 3 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता, एक साईड व्यवस्थित भाजली गेलेली आहे राजमा कबाबची. आता मी ती साईड पलटून घेते आणि दुसऱ्या साईडने देखील आपल्याला तसेच छान गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचे आहेत. गरज वाटली तर थोडंसं तेल देखील तुम्ही यावर पुन्हा ॲड करू शकता. तुम्ही इथे बघू शकता दोन्ही साईडने राजमा कबाब अगदी छान तयार झालेले आहेत. मी आता हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते. तर इथे गरमागरम आणि टेस्टी असे राजमा कबाब तयार झालेले आहे. अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर चवीची रेसिपी आहे ही. तुम्ही सर्वांनी ट्राय करा आणि मला जरूर कळवा. सर्वांनी आपल्या रेसिपीज बघून त्या लाईक करा, शेअर करा. चॅनलवर अजून नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान छान रेसिपीसह.